आज आपण अगरझरी या ठिकाणी ताडोबाचे सगळे रिसॉर्ट असोसिएशनची बैठक घेतली. यामध्ये त्यामध्ये त्यांना कोरोना व्हायरसविषयी जो काही शासनाकडून मिनिस्ट्री ऑफ हेल्थकडून आपल्याला ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तसेच रिसॉर्टमध्ये येणारे देशी आणि विदेशी पर्यटक असतील त्या संदर्भामध्ये आपल्याला स्वच्छतेची काय काळजी घ्यायची आहे आणि एखादा कुठल्याही पर्यटकाला कुठल्याही प्रकारचा आजार जर झाला आणि विशेषतः तो संबंधित बाधित प्रदेशातून जर आला असेल किंवा एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंटसोबत त्यांचा संपर्क आला असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी काय काळजी घ्यायची आहे, प्रशासनाला कोणत्या पद्धतीने त्यांनी इन्फॉर्म करायचं आहे, त्यांची माहिती कशा पद्धतीने रेकॉर्ड त्यांचं ठेवायचं आहे, या सर्व संदर्भामध्ये आज सगळ्या रिसॉर्ट असोसिएशनला आपण माहिती दिलेली आहे. आणि अद्याप देखील आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही रुग्ण आढळून आलेला नाही. मी आज जे काही कार्यशाळा घेतलं तर आजच्या कार्यशाळेचं मूलमंत्र होतं की डोंट पॅनिक टेक प्रिकॉशन, आणि तडोबा बंद करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही आहे. तडोबा सेफ आहे आणि तडोबा चालूच नाही. जिल्हा अधिकाऱ्यांनी आज जनजागृतीविषयी आज मीटिंग ठेवली होती. त्या मीटिंगच्या संदर्भात संपूर्ण रिसॉर्ट धारकांना बोलावलं, होमस्टेवाल्यांना बोलावलं आणि करोना व्हायरसचं ताळोबामध्ये कोणत्याही प्रकारचं इफेक्ट नाही आहे याची संपूर्ण माहिती आज जिल्हाधिकारी प्रवीण साहेब आणि इतर जे प्रमुख अधिकारी होते त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ताळोबाची जी फेक न्यूज याच्यामध्ये आलेली आहे की समोर ताळोबा बंद होणार अशा पद्धतीचं कोणतंही कारण दिसलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, आणि ताळोबा व्यवस्थित पर्यटकांसाठी सुरू राहील.